ह्या वर्षभरामध्ये यांची कॅबिनेट समकमिटी होती का नाही अस्तित्वात असा प्रश्न होता. म्हणजे दीड वर्ष तुम्हाला, एक सव्वा वर्ष तुम्हाला हा विषय आठवला सुद्धा नाही, हे तर आणखी कठीण गोष्ट घडताना आम्हाला दिसते आहे. हे घडवलं गेलं, हे कसं घडलं याच्या बाबतीत पोलिसांना तुम्ही काही काळाकरता सेवेवर याच्या पाठवताय तुम्ही सक्तीच्या रजेवर. पुढे कुणी असं आंदोलन करू नये, इतका बंदोबस्त यांचा करा अशा सूचना देण्यात आल्या अशी चर्चा सगळ्या जनतेमध्ये आहे. अत्यंत दुर्दैवी घटना ही आहे. म्हणजे एक आंदोलन करणारे जो हक्क आहे लोकशाहीमध्ये, त्या हक्क असणाऱ्या त्या आंदोलकांवर अशा पद्धतीनं लाठीचार्ज करणं ही अत्यंत दुर्दैवाची गोष्ट घडते आहे, अशी वस्तुस्थिती यामध्ये आहे. खरं जे मी पाहिलंय की अलीकडच्या कालखंडात आता एक वर्ष होऊन गेलं, दीड वर्ष होतील हे नवं सरकार आलं. माझा सरळ प्रश्न आहे की आरक्षणाच्या संदर्भामध्ये जी कॅबिनेट सबकमिटी असते, माननीय अशोकराव चव्हाणांच्या नेतृत्वाखाली आमची कॅबिनेट सबकमिटी होती, प्रत्येक 8 दिवसाला 15 दिवसाला आम्ही एकत्र बसत असायचो, त्या संबंधित वकिलांशी चर्चा करायचो, कायद्याची चर्चा करायचो, निर्णया पद्धतीनं मार्ग कसा काढतील या बाबतीतची चर्चा आम्ही करत असायचो. माझा सरळ प्रश्न आहे का ह्या वर्षभरामध्ये यांची कॅबिनेट समकमिटी होती का नाही अस्तित्वात असा प्रश्न होता. त्यांच्या किती बैठका झाल्या, एवढं मोठं घडल्या. शेवटी संयमाच्या काही परिसीमा असतात. मराठा समाजातल्या तरुणांनी खूप संयम धरला, संयमी तेथे शांततेच्या पद्धतीनं आंदोलन ते करतायत. आज कुठं एवढी मोठी घटना घडल्यानंतर आज 12 वाजता बैठक तिथे आयोजन केलं. म्हणजे दीड वर्ष तुम्हाला, एक सव्वा वर्ष तुम्हाला हा विषय आठवला सुद्धा नाही, हे तर आणखी कठीण गोष्ट घडताना आम्हाला दिसते आहे. आणि म्हणून अत्यंत निषेधार्य अशा प्रकारचं वर्तन या शासनाकडून त्या आंदोलकांचं जे शांतता पद्धतीनं करीत होते त्यांच्या बाबतीत घडलेलं आहे. असं एका इंडियाची बैठक झाली, तिचं तर पूर्णपणे संपूर्ण देशाला ती माहिती आहे, कानाकोपऱ्याला माहिती झालेली आहे. तिचा महाराष्ट्रातला असं घडवून माझ्या मते तिचा प्रभाव कमी होणार नाही. हे घडवलं गेलं, हे कसं घडलं याच्या बाबतीत पोलिसांना तुम्ही काही काळाकरता सेवेवर याच्या पाठवताय तुम्ही सक्तीच्या रजेवर, परंतु खरं घडलं कसं याचा शोध घेणं आवश्यक आहे. आणि त्या बाबतीतल्या अनेक शंका सर्वांच्या मनामध्ये आहे की हे वरिष्ठ पातळीवरूनच या बाबतीतल्या सूचना देण्यात आल्या होत्या की पुढे कुणी असं आंदोलन करू नये, इतका बंदोबस्त यांचा करा अशा सूचना देण्यात आल्या अशी चर्चा सगळ्या जनतेमध्ये आहे. सर, आता केंद्र सरकार जे आहे अद्यापही